तेरा मला आज लांब जसं या ठिकाणी बोलायचं नाही. माजी पालिक मंत्र्यांनी बोलले तेवढे आता सत्ता बदललेली आहे. विकास करण्याची आता जबाबदारी दुसऱ्यांच्या हातात गेलेली आहे आणि तो विकास करण्याच्या शुभेच्छा त्यांनी आम्हाला दिल्या. आज इथून बोलायचं म्हणलं तर फार जबाबदारीपूर्वक बोलावं लागतं. आता विकासाची जबाबदारी माझ्या हातात या ठिकाणी दिलेलीच आहे आणि तशी शुभेच्छा दिलीच आहे. तर त्यांना शुभेच्छा अनेक वर्ष आम्हाला द्यावा लागतील एवढा चांगला विकास आम्ही नक्कीच या ठिकाणी. माननीय जयदत्तांना क्षीरसागर साहेब ज्यावेळेस पालकमंत्री होते त्या काळात त्यांनी या गडाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. अनेक विकासाची काम होती त्यांनी तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला, पाण्याची टाकी दिली. आणि म्हणून सगळ्या जगामध्ये आपल्याला कोणी वाईट वागलं त्याच्याशी क्षमा करा, आपल्याला कोणी चांगलं वागलं त्याला आशीर्वाद द्या, हेच आपल्या संतांची शिकवण आहे. म्हणून आपण इथे नुसतं यायचं नाही, नुसतं इथे येऊन आपण दामबाबांचं दर्शन करायचं नाही. त्यांच्या जीवनातल्या संघर्षाची ज्योत आपल्या मनामध्ये घेऊन त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. हा कार्यक्रम कुठली सभा नाही, हा कार्यक्रम कुठला काळ असा मोठा जाहीर कार्यक्रम नाही ज्याच्यामध्ये आपल्याला गर्दी करायची आहे, गोंधळ करायचा आहे, घोषणा द्यायची आहे अपेक्षित नाही आहे. हा कार्यक्रम इथे येऊन ती गळ्याची वाढी करून ही परंपरा निभावायचा कार्यक्रम आहे. संतांचे विचार आत्मसात करण्याचा आणि नुसतं आत्मसात न करता ते जगण्याचा कार्यक्रम. आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये कोणी संत झाला, मी संत तुकाराम महाराजांचे ओव्या वाचते मला आवडतात, कारण त्या प्रत्येक जगाला जशाला तशा बरोबर बसतात, जणू काही त्यांना भविष्य दिसत होत. संत कसे अनेक झाले जाता, प्रत्येक जण संतांचे जीवन जगत नाही. टिळा टोपी घालून मला म्हणती आम्ही साधू, दया धर्म चित्ती नाही ते जाणावे बोलू, कलियोगी घरोघरी संत झाले फार, भीती भरी पोटासाठी दारोदार. ही परिस्थिती आजची आहे, त्यामुळे आपण कुणाकडे श्रद्धा ठेवावी, कुणाचा विचार. आता आमच्या हातात जे होतं ते आम्ही केलं, आता पुढच्या 5 वर्षांमध्ये विकास करण्यासाठी आता नवीन हातांमध्ये सत्ता आली आहे. मला वाटतं तुम्हाला त्या विकासाची कमी ते भासू देणार नाही अशा शुभेच्छा मी त्यांना देते आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय जय.